Welcome to Khan's Crop Academy. Good morning, student. Hi. We are going to learn Agriculture Science and Technology Standard 12. Chapter number 6, Nursery Management. Lecture number 2. In previous lecture, explained the temporary nursery features, advantage and disadvantage. This point can be explained in previous lecture. Then in this lecture, explain the permanent nursery. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मागे आपण जे बघितलं होतं टेम्पररी नर्सरीबद्दल, लेक्चर नंबर 1 मध्ये नर्सरीची डेफिनेशन, त्याचे ऑब्जेक्ट्स, इम्पॉर्टन्स आणि टेम्पररी नर्सरी एवढे पॉईंट आपण फर्स्ट लेक्चरमध्ये कवर केलेले आहेत. आज आपण जे बघणार आहोत ते परमानंट नर्सरी ऑन द बेसिस ऑफ पिरियड. आपण पहिलं क्लासिफिकेशन काय केलेलं आहे टाईप्स ऑफ नर्सरीचं, ऑन द बेसिस ऑफ पिरियड. तर पिरियडवरून आपण नर्सरीचे दोन टाईप केले, टेम्पररी नर्सरी अँड परमानंट नर्सरी. देन परमानंट नर्सरी, दिस टाईप ऑफ नर्सरी इज इस्टॅब्लिश्ड इन परमानंट फील्ड फॉर लॉंगर पिरियड. लॉंगर पिरियड, तर परमानंट नर्सरी हे काही जास्त कालावधीसाठी हे तयार केलेलं असतं. तर ही नर्सरी जी आहे परमानंट म्हणजे हे 10 वर्ष 15 वर्ष आणि शासनाचे अनुदानसुद्धा दिलेले असतात आणि याचं पूर्ण स्ट्रक्चर तयार असतं, परमानंट असतं. हे काही सीझनसाठी किंवा एखाद्या 1-2 महिन्यासाठी नसते, हे परमानंट तयार केलं असतं. तिथं पूर्ण नेहमी रोपटेच तयार होणार आहे तिथं. तर हे लॉंग पिरियडसाठी तयार केलेलं असतं. इन सच टाईप ऑफ नर्सरी प्रॉडक्शन ऑफ प्लांट इज डन इयर आफ्टर इयर, पर्टिक्युलरली टू सप्लाय ओरिजिनल प्लांटिंग मटेरियल, दॅट इज अ फ्रूट नर्सरी. तर या नर्सरीमध्ये आपल्याला दरवर्षी सतत वर्षानुवर्ष आपल्याला प्लांट मटेरियल इथून मिळत राहतं. सहसा जे काही फ्रूट क्रॉप असतात ज्याचं प्रपोगेशन करावं लागतं, जसं आंबा आहे, आंब्याची कलम करावं लागतं, तर ते नर्सरीमध्ये नेहमी आंब्याचे कलम तयार असणार आहेत, नेहमी शेतकऱ्याला विकण्यासाठी तिथं एनी टाईम तयार असणार आहेत. तर ही परमानंट नर्सरीची ही फॅसिलिटी असते. दीज नर्सरीज मे बी कमर्शियल नर्सरी ऑर स्मॉल स्केल नर्सरी. आता या नर्सरीमध्ये लार्जर स्केलमध्ये असते आणि स्मॉल स्केलमध्ये असते, म्हणजे कमर्शियल नर्सरी असते आणि स्मॉल स्केल नर्सरीसुद्धा असते. तर फारच मोठी नर्सरी आहे ना, गव्हर्मेंट नर्सरी असतात, प्रायव्हेट नर्सरीसुद्धा तयार झालेली आहेत आजकाल. तर त्यामध्ये स्मॉल साईजची सुद्धा असू शकतं त्या त्या एरियापुरतं. दिस टाईप ऑफ द नर्सरी इज प्लेस्ड परमानंटली सो यॅज टू प्रोड्यूस प्लांट्स कंटिन्युअसली. प्लांट्स कंटिन्युअसली, तर या नर्सरीमध्ये परमानंटली काय आपल्याला प्लांट मिळत राहतात, तयार होत राहतात, कंटिन्युअस काम त्यांचं तेच. तर परमानंट मजूर असतात आणि ते पूर्ण त्यांना वर्षभर सतत काम राहणार त्या नर्सरीमध्ये. दीज नर्सरीज हॅव ऑल द परमानंट फीचर्स, ऑल द परमानंट फीचर्स. द परमानंट नर्सरी हॅज परमानंट मदर प्लांट्स. अशा नर्सरीमध्ये आपल्याला मातृवृक्ष तिथं ऑलरेडी असतं, तिथूनच त्यापासनं झाडाची निर्मिती केली जाते की जेणेकरून प्युरिटी मेंटेन व्हावं. तर तिथं सपोज आंब्याची आपला केसर आंबा आहे, तिथंच ते मदर प्लांट तयार असणार आहे, त्याची सायन घेणार आणि कलम करणार, म्हणजे प्युरिटी मेंटेन होणार. संत्राचं उदाहरण घेतलं तर तिथंच नागपूर संत्राचं मदर प्लांट तयार असणार आहे, त्याचे फांद्या त्याची सायन घेऊन बडिंग केली जाणार. तर असं हे मातृवृक्ष जे आहे तिथं परमानंटली असतात उपलब्ध आणि त्याचपासनं ते तयार केले असतात, म्हणजे प्युरिटी मेंटेन होतं, खात्री लायक रोपटे मिळतात. द वर्क गोज ऑन कंटिन्युअसली राऊंड द इयर. तर हे मजूर परमानंटली तिथंच कामाला असतात, दररोजचं काम त्यांना वर्षभर चालूच राहणार. हे काम संपलं की ते संपलं की संपलं, ते परमानंट मजूर राहणार. तर आणि जास्तच मजूर लागत असतील तर आणखी मजूर बोलावतात जे बाकी काम करण्यासाठी. पण जे स्किल लेबर जे असतात ते स्किल लेबर तिथं परमानंट जॉबला असणारच आहेत. तर हे परमानंट नर्सरीबद्दल आपण बोललो. तर हे 2 मार्कासाठी किंवा 3 मार्कासाठी सुद्धा परमानंट नर्सरी असं शॉर्ट नोट्समध्ये विचारू शकता. तर हे पॉईंट आपण लिहिणं आवश्यक आहे.
तर नेक्स्ट बघूया आपण हे परमानंट नर्सरी, सीताफळ रोपं तयार झालेली परमानंट नर्सरी। तिथं नेहमीच आता हे रोपटे गेले की दुसरे रोपटे तयार होणार, त्यांचे स्टेप बाय स्टेप एरिया असणारच आहे। आता हे 2 महिन्याचे झाले की आणखी दुसऱ्या जागेमध्ये रोपटे तयार होतात, तर हे निघून गेली की ते आणखी 2 महिन्याचे होतात, असं त्यांचं पूर्ण सर्कल चालू असतं। म्हणजे नेहमी तिथं रोपटे आपल्याला बघायला मिळणारच, त्यालाच आपण परमानंट नर्सरी असं म्हणत आहोत। हे सुद्धा फार मोठं आहे स्कोप या नर्सरीसाठी। बरेच लोक शेती करण्याऐवजी नर्सरी मोठमोठ्या उभारत आहेत आणि पैसा भरपूर कमावत आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण ॲग्रिकल्चर केल्यानंतर आपल्याला व्यवसायसुद्धा करता येतं, इतर लोकांना मजुरी देता येतं किंवा आपल्यालाही मोठ्या सेक्टरमध्ये काम करता येईल। ओके, तर फीचर्स ऑफ परमानंट, जसं आपण टेम्पररी नर्सरीचे फीचर्स आपण बघितले, तसं आपल्याला परमानंट नर्सरीचे सुद्धा आपल्याला फीचर्स बघायचे। तिथं काय फीचर्स आहेत आपण बघतो ना, ॲडव्हर्टाईज वगैरे, या कॉलेजचं फीचर, त्या कॉलेजचं फीचर, असं आहे तसं आहे, तसं आपल्या नर्सरीचं काय फीचर्स आहे ते आपल्याला इथं बघायचं आहे। इट रिक्वायर्स लार्ज एरिया अँड मस्ट बी वेल कनेक्टेड बाय रोड, है ना। तर हे लार्ज एरिया, इट रिक्वायर लार्ज एरिया, भरपूर जागा उपलब्ध असते इथं, है ना। जसं कॉलेजची भव्य दिव्य ग्रंथालय, है ना, सुसज्ज ग्रंथालय, असं ॲडव्हर्टाईज येते बघा कॉलेजची वगैरे। तुमच्याकडे आलं असेल तर ॲडमिशनसाठी, मग प्राध्यापक वर्ग असं एवढे एक्सपिरियन्स, तसं न्याक आहे, हे आहे, ते आहे, जसं असते की नाही कॉलेजचं फीचर्स दाखवितात त्यांनी, तसं आपल्या टेम्पररी नर्सरीचं फीचर्स काय आणि परमानंट नर्सरीचं फीचर्स काय ते आपण इथं बघत आहोत। तर पहिलं फीचर्स काय, लार्ज एरिया अँड मस्ट बी वेल कनेक्टेड बाय रोड, याला रोड कनेक्टेड असणार आहे, नेहमी ट्रान्सपोर्ट, कारण सेल होणार आहे ना आपलं, आपलं प्लांट मटेरियल काय होणार आहे, सेल होणार आहे, विक्रीसाठी आहे, मग त्यासाठी रोड असणं महत्त्वाचं आहे की नाही। इट रिक्वायर इंटेन्सिव्ह मॅनेजमेंट अँड सुपरविजन, है ना, पूर्ण इंटेन्सिव्ह मॅनेजमेंट असणार आहे, पूर्ण लेआउट करून असणार आहे, पूर्ण प्लॅन असणार आहे पूर्ण या नर्सरीचं, आणि व्यवस्थित सुपरविजन, रात्रंदिवस काही मजूर तिथं राहणार आहे। इट रिक्वायर्स हाय इनिशियल कॉस्ट फॉर एस्टॅब्लिशमेंट, इथं इनिशियल कॉस्ट भरपूर येणार आहे, पूर्ण स्ट्रक्चर तयार करावं लागणार आहे, है ना, नेट शेड असणार आहे, काही ग्रीन हाऊस असणार आहे, काही मोकळी जागा असणार आहे, असं पूर्ण मातृवृक्ष असणार आहेत, मदर प्लांट लावलेले असणार आहेत भरपूर, ते भरपूर एरिया असणार आहे मोठं। नेक्स्ट, मोर फॅसिलिटीज अवेलेबल, आता इथं फॅसिलिटी तर उपलब्ध असणारच आहे, मोर फॅसिलिटीज अवेलेबल, दॅट इज ऑफिस असणार आहे, स्टोअर असणार आहे, मदर ब्लॉक्स असणार आहे जे मातृवृक्ष, नर्सरी बेड्स असणार आहे, प्रोटेक्टेड स्ट्रक्चर असणार आहे, इरिगेशन परमानंट सोर्स असणार आहे, इलेक्ट्रिसिटी असणार आहे, ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटी असणार आहे, पॅकिंग यार्ड असणार आहे रोपटे पॅकिंग करण्यासाठी, मॅन्युअरिंग असणार आहे, कॅटल अँड मशिनरी, है ना, हे सगळं असणार आहे तिथं फॅसिलिटी, कारण हे लागणार आहे, ते परमानंट तिथं सोर्स असणार आहेत, इनपुट असणार आहेत, म्हणूनच याला परमानंट नर्सरी म्हटलेलं आहे। नेहमी तेच काम असणार आहे ना, कामच ते नर्सरीमध्येच, तर हे सगळं साहित्य त्यांच्याकडं उपलब्ध असणार आहे। तर हे फीचर्स आहेत परमानंट नर्सरीचे, समजलं बेटा विद्यार्थी मित्रांनो, समजून घ्या हो बेटा, चांगलं बघा। इट अवेलेबल, आता आपल्याला बघायचं ॲडव्हान्टेज ऑफ परमानंट नर्सरी, त्याचे फायदे काय, है ना, ॲडव्हान्टेजेस ऑफ परमानंट नर्सरीचे फायदे, यालाच आपण मिरिट सुद्धा म्हणतो, ॲडव्हान्टेजला आपण मिरिट, है ना, ॲडव्हान्टेजेस असं म्हणतो आपण। इट अवेलेबल व्हेरियस प्लांटिंग स्टॉक, व्हेरियस प्लांटिंग स्टॉक्स उपलब्ध असणार आहे, सच्या सिडलिंग आहे, ग्राफ्टेड प्लांट आहे, बडेड प्लांट आहे, लेअर्ड प्लांट आहे, रोटेड कटिंग आहे, हे सगळं उपलब्ध असणार आहे प्लांटिंग स्टॉक, है ना, जे बघित जे मागितलं ते, नाही मला गुलाबाचं रोपटं पाहिजे, हे घे गुलाबाचं, हे मला आंब्याचं रोपटं पाहिजे, हे घे आंब्याचं, सीताफळ पाहिजे, हे सीताफळ घे, तर हे अशा पद्धतीनं ते ग्राफ्टिंग केलेले, बडिंग केलेले, लेअरिंग केलेले, कटिंग केलेले आणि रोपटे बियापासून तयार झालेले, तर हे तयार असणार आहेत। तर हे मटेरियल रेडी असणार आहे तिथं, इट सप्लाय ऑफ प्लांटिंग मटेरियल फॉर मेनी इयर्स, मेनी इयर्स, इट सप्लाय ऑफ प्लांटिंग मटेरियल फॉर मेनी इयर्स,
तर मेनी इयर, तर हे प्लांटिंग मटेरियल जे सप्लाय होणार आहे हे बहुवर्ष आहे ना, प्लांटिंग मटेरियल मेनी इयर मिळत राहणार आहे, है ना. बेटर सुपरविजन अँड मॅनेजमेंट ड्यू टू द अवेलेबिलिटी ऑफ परमानंट स्टॉक. परमानंट स्टॉक, बेटर सुपरविजन अँड मॅनेजमेंट ड्यू टू द अवेलेबिलिटी ऑफ परमानंट स्टॉक. तर परमानंट स्टॉक उपलब्ध असणार आहे, तर इथं व्यवस्थित सुपरविजनही होणार आहे. प्रॉफिट गेट लॉंग पिरियड, एकदा आपण हे नर्सरी तयार केल्यानंतर याचं प्रॉफिट लॉंग पिरियडपर्यंत मिळत राहणार आहे, लॉंग पिरियडपर्यंत मिळत राहणार आहे. तर खर्चही लागणार आणि सतत ते मिळत राहणार आहे 15 वर्ष 20 वर्षपर्यंत. तर हे परमानंट नर्सरीचे फायदे. तर आता बघूया आपण लिमिटेशन काय, त्याचे डिसॲडव्हान्टेजेस काय, परमानंट नर्सरीचे डिसॲडव्हान्टेज काय, लिमिटेशन काय. तर फर्स्ट, इनिशियल इन्व्हेस्टमेंट इज मोर, पहिलंच आहे, सुरुवातीचा खर्च भरपूर लागणार आहे. ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट इज मोर, ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट इज मोर. इंटेन्सिव्ह मॅनेजमेंट ऑफ लेबर, इंटेन्सिव्ह मॅनेजमेंट ऑफ लेबर. अवेलेबल ऑफ मार्केट फॅसिलिटी फॉर सेल ऑफ प्लांट्स अँड सीडलिंग. तर मार्केटिंग फॅसिलिटी, पहिले काय बघितलं आपण, इनिशियल इन्व्हेस्टमेंट इज मोर, सुरुवातीचा खर्च भरपूर लागणार आहे. नंतर ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट इज मोर, कारण ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट जास्त लागणार आहे, कारण हे मोठी नर्सरी असणार आहे आणि याचं प्लांटिंग मटेरियल हे दूरदूरपर्यंत जाणार आहे. इंटेन्सिव्ह मॅनेजमेंट ऑफ लेबर, भरपूर मजूर लागणार आहे या नर्सरीसाठी. अवेलेबल ऑफ मार्केट फॅसिलिटी फॉर सेल ऑफ प्लांट्स अँड सीडलिंग, अवेलेबल ऑफ मार्केट फॅसिलिटी फॉर सेल ऑफ प्लांट्स अँड सीडलिंग्स. इट रिक्वायर्स स्किल अँड नॉलेज लेबर थ्रूआउट द इयर, थ्रूआउट द इयर. इट रिक्वायर्स स्किल अँड नॉलेज लेबर थ्रूआउट द इयर. तर पूर्ण स्किल लेबर लागतात, नॉलेज असणारे लेबर असतात थ्रूआउट द इयर, त्यांना पूर्ण वर्षभर ते काम लागणार असतं. स्किल लेबर आणि नॉलेज असणारे लेबर इथं पूर्ण वर्षभर त्यांना काम लागतं. तर हे लिमिटेशन आहे, तिथं स्किल अँड नॉलेज असणारे लेबर असणं आवश्यक आहे. तर हे कोणालाही जमणार नाही प्रोपोगेशन करायला, बडिंग ग्राफ्टिंग करायला, तर इथं स्किल आणि नॉलेजचे लेबर लागणार आहे. तर दीज आर द लिमिटेशन ऑर डिसॲडव्हान्टेजेस ऑफ परमानंट नर्सरी. तर नेक्स्ट बघूया आपण, टाइप्स ऑफ नर्सरी ऑन द बेसिस ऑफ द काइंड ऑफ प्लांट मटेरियल रेज्ड. कोणते झाड आपण त्या नर्सरीमध्ये लावतो त्या पद्धतीचं नर्सरीला नाव दिलं जाणार. पहिलं होतं आपलं ऑन द बेसिस ऑफ पिरियड, ती नर्सरी ती नर्सरी किती कालावधीपर्यंत आहे त्यानुसार आपण वर्गीकरण केलं. आता ही जी परमानंट नर्सरी, सेकंड जी आपण टाईप्स बघत आहोत, ऑन द बेसिस ऑफ काइंड ऑफ प्लांट मटेरियल, त्या नर्सरीमध्ये कोणते झाडं उपलब्ध होणार आहे, आपण कोणते झाडं ठेवणार आहोत त्यानुसार त्या नर्सरीला नाव दिलं जाणार आहे. तर फर्स्ट, फ्रूट प्लांट नर्सरी, इथं फळझाडांची नर्सरी, फक्त फळांचं आपल्याला रोपटे उपलब्ध होणार आहे. इट रेज्ड सीडलिंग अँड ग्राफ्ट ऑफ फ्रूट क्रॉप्स, इट रेज्ड सीडलिंग्स अँड ग्राफ्ट ऑफ फ्रूट क्रॉप. तर इथं फळझाडांचे रोपटे आणि त्याचं प्रपोगेशन केलं जातं. फ्रूट क्रॉप्स आर मेनली प्रपोगेटेड बाय व्हिजिटेटिव्हली अँड नीड स्पेशल टेक्निक फॉर प्रपोगेशन ॲज वेल ॲज मेंटेनन्स, ॲज वेल ॲज मेंटेनन्स. फ्रूट क्रॉप्स आर मेनली प्रपोगेटेड बाय व्हिजिटेटिव्हली अँड नीड स्पेशल टेक्निक फॉर प्रपोगेशन ॲज वेल ॲज मेंटेनन्स. आता या फळझाडांसाठी असं वेगळं प्रपोगेशन असतं जेणेकरून कोणाला करता येत नाही, तर बडिंग आहे, ग्राफ्टिंग आहे, लेअरिंग आहे, कटिंग आहे, असं त्याचं प्रपोगेशन असतं मेथड, त्याचे टेक्निक वेगळे असतात आणि त्या टेक्निक आपण या नर्सरीमध्ये फॉलो करू शकतो आणि त्यापासून रोपटे आपल्याला तयार करता येतात. सपोज एक्झाम्पल, मँगो आहे, गावा आहे, पर्पोगे पोमोग्रॅनेट आहे, सपोट आहे, ऑरेंज आहे, एक्सेट्रा आर प्रपोगेटेड विथ व्हिजिटेटिव्ह मेथड. व्हिजिटेटिव्ह मेथड, यांचं पूर्ण व्हिजिटेटिव्ह मेथडनं प्रपोगेशन होतं आणि ते नर्सरीमध्ये सोपं जातं करायला. यासाठी फ्रूट प्लांट नर्सरी हे
नर्सरीचा टाईप आहे. इट इज असेन्शियल फॉर प्रोडक्शन अँड मेंटेनन्स ऑफ क्रॉप्स ॲज वेल ॲज द मदर प्लांट्स ऑफ सायन अँड रूटस्टॉक. तर या नर्सरीमध्ये मदर प्लांट जे मातृवृक्ष लागतात सायनसाठी आणि रूटस्टॉकसुद्धा लागतं, तर या नर्सरीचं हे वैशिष्ट्य आहे. इथं आपल्याला मदर प्लांटही असणं महत्त्वाचं आहे आणि रूटस्टॉक. तर इथं हे फ्रूट प्लांट नर्सरी म्हणजे सगळं फळझाडांचे रोपटे आपल्याला उपलब्ध होणार, म्हणून त्या नर्सरीला पण फ्रूट प्लांट नर्सरी असं नाव देणार. नेक्स्ट टाईप हे फ्रूट प्लांट नर्सरी. पूर्ण आंब्याचे झाडं दिसत आहे आणि आंबा आहे, चिक्कू आहे, असं जेवढे काही फळझाडे, तर पोमोग्रेनेट आहे, संत्रा आहे, अशा वेगवेगळ्या नर्सरी. तर इथं आपण आंब्याची नर्सरी इथं दाखवलेली आहे. नेक्स्ट आपण व्हेजिटेबल नर्सरी. या नर्सरीमध्ये फक्त व्हेजिटेबलचे रोपटे तयार केले जातात. इट रेज्ड सिडलिंग ऑफ पॉलीफ्लावर, कॅबेज, ब्रिंजॉल, चिली, ओनियन, टोमॅटो, हे सगळे जे आहेत नाव घेतलेले आपण भाजीपाले, ह्यांचे डायरेक्ट बियाणं शेतामध्ये लावता येत नाही किंवा एवढं बारीक बियाणं असतं, म्हणून त्याला अगोदर रोपवाटिकेमध्ये रोपटे तयार केले जातात आणि त्याची एक नर्सरी परमानंटसुद्धा तयार केली किंवा टेम्पररी नर्सरी तयार केली असते. फक्त कशाचे व्हेजिटेबलचेच रोपटे तिथं आपल्याला मिळणार. ऑल व्हेजिटेबल एक्सेप्ट फ्यू लाईक पोटॅटो, स्वीट पोटॅटो, बल्बस व्हेजिटेबल अँड सम अदर आर रेज्ड बाय सिडलिंग. तर हे जर सोडलं तर बाकी सगळे व्हेजिटेबलचं रोपटे तयार केले जातात, त्यासाठी ती नर्सरी तयार केली जाते. व्हेरी फ्यू व्हेजिटेबल्स आर पेरेनियर लाईक लिटल गॉड, ड्रमस्टिक, कॅलोकेसिया एक्सेट्रा. तर हे जे व्हेजिटेबल्स आहेत हे व्हेजिटेबल पेरेनियल असतात आणि हे बहुवार्षिक भाजीपाले आहेत. नेक्स्ट, सिडलिंग्स आर टू बी प्रोड्यूस ऑन अ लार्ज स्केल इन अ शॉर्ट पिरियड. लार्ज स्केल इन शॉर्ट पिरियड. आता हे जे व्हेजिटेबल्सचं जे आहे काही ठराविक पिरियड असतं लागवडीचं, त्या पिरियडमध्ये रोपटे मिळायला पाहिजे, म्हणून हे भरपूर रोपटे तयार केले जातात तेवढ्या कालावधीसाठी. नंतर ती नर्सरी रिकामी राहणार, दुसरं तयार करणार. तर हे जे व्हेजिटेबल नर्सरी आहे त्यांचं ठराविक पिरियड असतं लागवडीचं, खरीप, रब्बी, समर अशा सीझनमध्ये त्याची मागणी भरपूर असते त्या रोपट्याची. तर असे रोपटे त्या वेळेस भरपूर प्रमाणामध्ये तयार करून हे विकले जातात किंवा आपल्या शेतामध्ये लागवडीसाठी ते शेतकरी तिथल्या तिथं तयार करतात, ते व्हेजिटेबल नर्सरी या पद्धतीनं. हे सगळं व्हेजिटेबल नर्सरी आहे, हायटेक नर्सरी. नेक्स्ट, फ्लावरिंग प्लांट नर्सरी. द सिडलिंग्स ऑफ फ्लावरिंग प्लांट लाईक मॅरीगोल्ड, कार्नेशन, पिचुनिया, साल्विया, रोज, क्रेझेंथेमम, पॉलियस, ॲस्टर, डॅन्थस एक्सेट्रा आर डेव्हलप इन दिस नर्सरीज. तर काहीच आपल्याला याचे फ्लावरचे नाव, मॅरीगोल्ड माहीत असेल, कार्नेशन माहीत असेल, है ना, रोज, क्रेझेंथेमम, तर हे आपल्याला ॲस्टर वगैरे हे माहीत आहे. बाकी आणखीन भरपूर ऑर्नामेंटल फ्लावरिंग प्लांटमध्ये भरपूर जाती आहे ते आपल्याला माहीतसुद्धा नसते. तर ह्याची नर्सरी पूर्ण फक्त सुशोभिवंत फुलांचे झाडं तयार करणारी नर्सरी, त्याला आपण फ्लावरिंग प्लांट नर्सरी असं म्हणणार. ऑर्नामेंटल अँड फ्लोरिकल्चर क्रॉप्स आर न्युमेरस अँड आर प्रोपोगेटेड व्हेजिटेटिव्हली लाईक ग्लॅडिओलस, कार्नेशन, रोजेस, लिलीज एक्सेट्रा. हे सगळं ऑर्नामेंटल प्लांट आहे. देर इज अ लार्ज ग्रुप ऑफ ऑर्नामेंटल प्लांट्स. देर इज अ लार्ज ग्रुप ऑफ ऑर्नामेंटल प्लांट. इट इज प्रोपोगेटेड बाय सीड्स अँड सिडली दॅट इज द ॲस्टर्स, मॅरीगोल्ड, स्लॅब्स. तर काही ऑर्नामेंटल प्लांटचे रोपटे तयार करावं लागतात, काही त्याचं बल्ब वापरता येतात, तर असं वेगळं सीड्स अँड सिडलिंग तयार करावं लागतं, तर या नर्सरीमध्ये तयार केलं जातं. तर ही नर्सरी फ्लावरिंग आहे ना, ऑर्नामेंटल प्लांट, तर ही फारच याला फार वाव आहे. मोठ्या शहरामध्ये झाडांना भरपूर वाव असतं, प्रत्येक घरामध्ये ही सुशोभिवंत फुलांचे झाडं वगैरे लागवड करतात आणि या नर्सरीला फार वाव आहे बाळांना. नेक्स्ट, फॉरेस्ट नर्सरी. द सिडलिंग्स ऑफ प्लांट यूजफुल फॉर फॉरेस्टेशन लाईक पाईन, ओक, टीक, इक्युलेप्टस, कॅशुरिना एक्सेट्रा आर प्रेपर्ड अँड सोल्ड. आता जे फॉरेस्ट नर्सरी जे आहे, आज आपण बघतो रोड रोडनं झाडं लावण्याची जी आहे पद्धत, तर हे झाडं कुठून, तर फॉरेस्ट नर्सरी जी असते, फारच मोठी नर्सरी असतात, तर इथं पूर्ण फॉरेस्टमध्ये लाग जे मोठे मोठे झाडं असतात, जसं की
ओक आहे, सागवान आहे, इक्युलेप्टस म्हणजे निलगिरी आहे, कॅश्युरिन आहे, असे जे फॉरेस्ट ट्री आहे याची रोपटे तयार करण्यामध्ये हे नर्सरी अग्रेसर असतात. त्या नर्सरीमध्ये हेच झाड आपल्याला बघायला मिळणार, त्याला आपण म्हणणार फॉरेस्ट नर्सरी. तर हे गव्हर्नमेंट नर्सरीसुद्धा असतात, जे काही वन विभाग असतं तिथं मोठमोठ्या नर्सरी असतात. तर इथं फक्त फॉरेस्ट झाडं जे असतात, वन लागवडीसाठी लागणारे झाडं, ते झाडं इथं या नर्सरीमध्ये तयार होतात. तर मिसिलेनियस नर्सरी, इन सच टाईप ऑफ नर्सरी प्लांट्स विथ ग्रेट इकॉनॉमिक व्हॅल्यू, रेअर अँड मेडिसिनल हर्बल प्लांट्स आर प्रोपोगेटेड. इन दिस नर्सरी प्लांट्स लाईक जेरेनियम, संदलवूड, कॅलेंडुला अँड बांबू आर प्रोपोगेटेड. आता मिसिलेनियस काय लागणारे मेडिसिनल प्लांट आहे, है ना, काही जे बांबू आहे असे जे झाडं आहेत, नंतर संदलवूड, चंदनचे झाडं आपण म्हणतो ते तयार करणारे काही नर्सरी मिसिलेनियस नर्सरी असतात. नंतर मेडिसिनल अँड ऑर्नामेंट ॲरोमॅटिक प्लांट नर्सरीज, मेडिसिन अँड ॲरोमॅटिक प्लांट नर्सरी. आयुर्वेदिक मेडिसिन्स प्लांट्स आर रेज्ड, दॅट इज अ सतावरी, अलोवेरा, असे जे आहेत मेडिसिनल व्हॅल्यू प्लांट, याला ॲरोमॅटिक प्लांट वगैरे म्हणतो. तर हे सुद्धा नर्सरी उपलब्ध असतात. तर हे टाईप झाले नर्सरीचे ऑन द बेसिस ऑफ अवेलेबल ऑफ प्लांट मटेरियल, ऑन द बेसिस ऑफ ओरिजिन ऑफ प्लांट मटेरियल, कोणतं प्लांट तिथं मिळतं तसं त्या नर्सरीला नाव दिलं असतं. मेडिसिनल प्लांट नर्सरी बघा, वेगळे नर्सरी, हे नर्सरीमध्ये मेडिसिनल वेगळे प्लांट असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, इथं आपण थांबूया. तर या लेक्चरमध्ये आपण परमानंट नर्सरी आणि त्याचे टाईप्स जे आहेत ते पूर्ण आपण संपलेले आहेत. तर नेक्स्ट भागामध्ये आपण पुढचा भाग बघूया. इथं आज आपण थांबूया. जास्तीत जास्त शेअर करा, इतरांना पाठवा, सबस्क्राईब करा आणि व्यवस्थित व्हिडिओ बघा. थँक्स. जय जवान, जय किसान.